माझ्या या सेटअपमध्ये मी आत्तापर्यंत 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. माझी प्रत्येक गोष्ट मी कशी घेतली आहे आणि किती रुपयाला किंवा वॉटएव्हर जे काही गोष्टी आहेत, यूट्यूब सेटअपला किती पैसे लागतात, माझ्या सेटअपमध्ये प्रॉपर काय काय आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो, मी माझी जी सुरुवात केली होती ती तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, पण यूट्यूबची ज्यावेळेस मी जर्नी स्टार्ट केली त्याच्या 3 महिन्यानंतर मी हा कम्प्युटर घेतला. हा जो कम्प्युटर आहे हा माझा कम्प्युटर आहे 1,75,000 ठीक आहे. हा कम्प्युटर मी घेतला 1,75,000 विथ स्क्रीन वगैरे सगळं, मॉनिटर, UPS, CPU सगळ्या गोष्टी, ठीक आहे. त्याच्यानंतर एक छोटासा होम थिएटर मी घेतला, तो घेतला मी 5,000 चांगल्या पद्धतीचा साऊंड वगैरे देतो, एडिटिंगलाही मला हेडफोन्स लावायची गरज नाही त्याच्यासाठी. त्याच्यानंतर मी ही RGB ट्यूब घेतली विप्रोची. ही विप्रोची जी ट्यूब आहे ही मी ऑनलाईनच घेतली आहे. जर तुम्ही बघितलं तर माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये 2 शेड मी क्रिएट करतो, एक डार्क आणि एक लाईट. या डार्क मोडमध्ये जर तुम्ही ही साईड माझी बघितली तर या साईडला ब्ल्यू स्क्रीन, ब्ल्यू लाईट जो आहे तर तो मी या लाईटच्या माध्यमातून टाकतो. बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी ते टाकलेलं आहे. ही विप्रोची जी ट्यूब आहे ती मी 2,000 घेतली आहे. याच्यामध्ये RGB कलर, म्हणजे तुम्ही कोणताही कलर याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकता आणि तुमच्या मोबाईलवरनं, ठीक आहे. त्याच्यानंतर मी ग्रीन पडदा घेतला, याच्यामध्ये 3 पडदे मला आलेले आहेत. हा मी पडदा घेतला आहे 7,000, ठीक आहे. याच्यामध्ये मला 3 पडदे आलेले आहेत, एक ब्लॅक, व्हाईट आणि हा जो आहे हा ग्रीन आहे. मित्रांनो आहे तसं काही याला एडिट वगैरे काही करत नाही, तुम्हाला आहे त्या गोष्टी मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर मी घेतला कॅमेरा माझ्या सेटअपमध्ये. ॲक्च्युली सगळ्यात पहिले मी कॅमेरा घेतलेला आहे. हा जो कॅमेरा आहे हा मी घेतला 75,000. ज्यावेळेस आय थिंक 1-2 महिने झाले असतील यूट्यूब चॅनल चालू करून. मित्रांनो तुम्हाला सांगायला मला म्हणजे मला सांगायला आवडेल की मी जी सुरुवात आहे माझी ती मी या यूट्यूबची सुरुवात या मोबाईलपासून केलेली आहे. म्हणजे असं नाही की पूर्ण गोष्टी तुमच्याकडे असायलाच पाहिजेत, ठीक आहे. तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तुमच्या मोबाईलपासून तुम्ही सुरुवात करू शकता. ह्या सर्व गोष्टी मी आत्ता घेतल्यात. 5 वर्ष झालेत मी यूट्यूबमध्ये काम करतोय, मी जॉबही करतो, फ्रीलान्सिंग प्रोजेक्टही घेतो, त्याच्यामधनं ह्या सगळ्या गोष्टी मी कमवतोय, स्वतःच्या जीवावरती घेतोय. आणि या गोष्टी फक्त यूट्यूबमधनं मिळालेल्या नाही आहेत. मी जॉब करतो, जॉबची इन्व्हेस्टमेंट मी दुसरीकडे कुठं न करता मी यूट्यूबच्या सेटअपमध्ये करतो. त्याच्यानंतर कम टू द पॉइंट, आपल्या पॉईंटवरती येऊयात. मी काय करतो हे डिटेल व्हिडिओमध्ये एखाद्या सांगेलच मी. पण त्याच्यानंतर मी हा जो आपल्या सेटअपमध्ये हा RGB कीबोर्ड अँड माऊस आहे हा मी 3,000 घेतला होता. हाही ऑनलाईनच ऑर्डर केलेला आहे. त्याच्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात बेस्ट हा माझा लॅपटॉप, याच्यावरती मी ऑफिसची कामं करतो आणि हा मला कुठेतरी जावं असं वाटतं म्हणून मी घेतलेला आहे. मी कुठेही शेतात वगैरे जातो तिथे काम करतो. हा जो लॅपटॉप आहे हा गेमिंग लॅपटॉप मी 75,000 घेतलेला आहे. त्याला 1 वर्ष झालं आहे, ठीक आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझी प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती मी हप्त्यावर घेतो. म्हणजे माझ्याकडे कॅश एवढी कधी येतच नाही आणि तुमच्याकडे येत असेल सो तुम्ही बेबी श्रीमंत असाल, पण एका मिडल क्लास माणसाकडे, एका मिडल क्लास मुलाकडे एवढे पैसे एकदाच येत नाही. मी तर सजेस्ट करेल प्रत्येक गोष्ट तुम्ही EMI वर घ्या, जी तुम्हाला गरजेची आहे, जी तुम्हाला वाटती आहे, ठीक आहे. हे हार्ड डिस्क आणि लॅपटॉप मी सोबतच घेतलेला आहे. त्याच्यानंतर ज्या आयपॅडमध्ये तुम्ही व्हिडिओ मी शूट करतोय, तुम्ही जो व्हिडिओ आत्ताच बघताय, तुम्ही वाईड अँगल, माझ्या कॅमेऱ्याला लेन्स नाही आहे वाईड अँगल, म्हणून मी माझ्या आयपॅडमध्ये शूट करतोय हा व्हिडिओ. तो आयपॅड मी दाखवू शकत नाही आणि बऱ्याचदा तुम्ही माझा आयपॅड बघितलाही असेल, रील्स वगैरे इंस्टाग्रामवरती आहे. आयपॅड मी घेतला होता 90,000. त्याच्यानंतर माझ्याकडे माईक्स आहेत, भरपूर माईक्स आहेत. हा एक आहे बोयाचा, अजून 2-3 माईक्स आहेत. हा एक आत्ता मी घेतलाय 5,500 नवीनच. त्याच्यानंतर हा मोनोचा जो माईक आहे, हा जो माईक आहे हाही आपल्या व्हिडिओजमध्ये बऱ्याचदा तुम्ही बघितला असेल. माईक माईकमध्ये जर अप्रॉक्सिमेटली पकडले आपण तर माझे आत्तापर्यंत 10,000 तर आरामात गेले आहेत, 10,000 त्याचे पकडा. त्याच्यानंतर हे लाईट्स, जे मोठे मोठे लाईट्स मी घेतलेले आहेत,
हे मोठे दोन लाईट मी 10,000 घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ट्रायपॉड मी घेतला होता 2,000 तो पुण्यामधनंच घेतला होता, दगडूशेठ गणपतीच्या गल्लीत तिथे आहे. सो तिथनं मी तो ट्रायपॉड घेतला होता 2,000. त्याच्यानंतर मी हा छोटा टेबल, मी का घेतला होता की सिम्पल हा जो टेबल आहे, अरे हलतंय काय, सॉरी याला थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. हे जे आहे हे एवढं होतं, मी उभा राहूनही मला आता 5-6 वर्ष झाले काम करतो तर थोडंसं म्हटलं उभा राहून कधी कधी काम करावं, त्याच्यासाठी मी ॲडजस्टेबल आहे, थोडासा वरती होतो खाली होतो. सो हा जो टेबल आहे हा मी घेतला होता 3,000. त्याच्यानंतर आपल्या सेटअपमध्ये हा जो टेबल आहे हा मी घेतला होता 15,000, हाही ऑनलाईनच घेतला होता मी अर्बन कंपनीवरनं. मित्रांनो या व्हिडिओमध्ये कुठलाही प्रोडक्ट जो आहे तो ॲफिलिएट नाही आहे किंवा स्पॉन्सर्ड नाही आहे. ज्या मी गोष्टी वापरतो त्या गोष्टी इथे तुम्हाला सांगतोय. आणि सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे आपल्या सेटअपमध्ये, ती काय, प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसणारी तुम्हाला माझी ही चेअर. ही जी चेअर आहे ही चेअर मी 7,500 घेतली होती. यूट्यूबची ज्यावेळेस सुरुवात झाली आहे तेव्हापासून प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा साथीदार माझी चेअर आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी चेअर माझ्यासोबतच तुम्हालाही दिसते. सो मित्रांनो ओव्हरऑल सेटअपमध्ये हे झाड राहिलंय, हे झाड महत्वाचा रोल, म्हणजे जे इन्व्हायरमेंट एकदम बॅकग्राऊंड वगैरे तयार करायचं काम जे आहे, हे झाड मी घेतलं होतं 1800 का 2800 रुपयाला. सो 1800 पकडून घेऊयात, मला आठवत नाही खूप वर्ष झाले त्याला, आता 2-1 वर्ष जर झाले असतील. 1800 का 2800 रुपयाला मी हे झाड घेतलं होतं. सो ओव्हरऑल एवढं सगळ्या गोष्टी माझ्या सेटअपमध्ये आहेत आणि जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ह्या गोष्टी जवळपास आत्तापर्यंत 5.5 लाख किंवा 5 लाखापर्यंत मी इन्व्हेस्ट या यूट्यूबमध्ये केलेली आहे. आणि आय होप तुम्हाला माझे व्हिडिओज जे आहेत तर ते हेल्पफुल ठरत आहेत. मी स्वतः इन्व्हेस्ट करतोय, याच्यामधनं अजून 1 रुपयाही यूट्यूबमधनं मला प्रॉफिट झालेला नाही आहे. आणि जी काही इन्व्हेस्टमेंट मी करतोय ही माझ्या फ्युचरसाठी करतोय. लोक बऱ्याचशा गोष्टी इन्व्हेस्टमेंट इकडे करा इकडे करा, सो मला आवडतं की माझ्या यूट्यूब सेटअपमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या ॲड कराव्यात. आणि मला प्रत्येक गोष्ट माझ्या यूट्यूब सेटअपसाठी करायची आहे आणि अजूनही काही गोष्टी असतील त्या मी लवकरच घेणार आहे. आणि यूट्यूबमध्ये बऱ्याचशा इनोव्हेटिव्ह गोष्टी मी आणण्याचा प्रयत्न करणार, नवीन नवीन गोष्टी ज्या काही येतात मला जशा जशा गोष्टी माहिती होतात तशा तशा गोष्टी मी घेतो. मला पहिले माईक्सबद्दल माहिती नव्हतं, कॅमेऱ्याबद्दल माहिती नव्हतं, आयफोन आयपॅडबद्दलही माहिती नव्हतं, हळूहळू एक एक गोष्टी घेतोय. सो तुम्हीही सुरुवात शून्यातनं करा, मीही शून्यातनंच केली होती, तुम्हीही शून्यातनंच करा. आहे त्या सिच्युएशनमध्ये व्हिडिओज बनवा, आहे तसे व्हिडिओज बनवा. परफेक्ट बनण्याच्या नादात तुम्ही स्वतःचा लॉस करून घ्याल. मी परफेक्ट कधीही बनलो नाही, ना बनणार आहे ना बनेल. परफेक्ट या जगात कोणीच बनवू शकत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे तसे व्हिडिओज बनवा आणि यूट्यूबवरती टाकून द्या. सो भविष्यात 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षानंतर तुमची जी मेहनत आहे तुम्हाला वाटेल की नाही आत्ता कुठेतरी मी थोडासा परफेक्ट होतो. सो अशा पद्धतीने शून्यातनं तयारी करा. मीही शून्यातनं तयारी करतोय, केली आहे आणि अजूनही करणार आहे. ठीक आहे, म्हणजे मी असं म्हणेल की अजूनही मी शून्यच आहे बाकीच्या यूट्यूबर्सच्या बाबतीत. पण ठीक आहे, ह्या गोष्टी आपण कधी बघितल्या नव्हत्या, भविष्यात विचारही केला नव्हता की ह्या सर्व गोष्टी मी अचीव करू शकेल. पण ते आता यूट्यूबचं वेळ लागलंय, नाद लागलाय आणि नाद माणसाला पाहिजे. सो आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करून जा. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग, थँक्यू.